शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना मिळालेला हा कारावास कर्मसिद्धांताचा परिपाक आहे. मात्र यातून बोध घेऊन नवीन आयुष्य जगताना कर्म कुशलतापूर्वक करा की त्याचं नवीन चांगलंच फळ तयार होणार. त्यामुळे कारागृहात परत येण्याची वेळ कधीच येणार नाही असं प्रतिपादन मनोहर इंगळे यांनी अकोला कारागृह कार्यशाळेत केलं. अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकरता प्रेरणा व परिवर्तन कार्यशाळेचं आयोजन समर्थ शांतीदूत परिवार व शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं होतं. ही कार्यशाळा कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या प्रेरणेतून घेण्यात आली. शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना मागील जन्मातील केलेला पाप कर्मामुळे आज कैदी बंदीगृहात येऊन फलप्राप्ती झालेली आहे. काही कर्मे मागील जन्मातील असतात, त्याची फळं अजून भोगावयात सुरुवात करायची असते. त्यापैकी काहींची सुरुवात सुरू झालेली असते, काही चालू जन्मातील असतात. पहिलं संचित, कोण्याही मनुष्यानं सांप्रतच्या क्षणापर्यंत केलेलं कर्म म्हणजे संचित. ते मागच्या जन्मातील व या जन्मातील केलेल्या कर्माची बेरीज. दुसरा प्रारब्ध, संचित कर्माची फळे एकदम भोगता येत नाहीत, ती परस्पर विरोधीही असतात. बरी वाईट फळे एकाच वेळी कशी भोगणार? जी कर्मे फलोन्मुख झालेली असतात म्हणजे ज्यांची फळे मिळाव्यास सुरुवात झालेली असते त्यांना प्रारब्ध म्हणतात. आणि तिसरा क्रियमान, प्रारब्ध भोगत असताना तुम्ही या जन्मीही कर्म करत असतातच अशा कर्मांना क्रियमान वर्तमान कर्मे म्हणतात. प्रारब्ध व संचित या कर्माचं फळ तात्काळ मिळालं तर भोग तेथेच संपतो, पण तसं झालं नाही तर पुढील जन्माकरता तो तुमच्या खात्यात जमा होतो. कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य याचा संबंध असा की स्वातंत्र्याने आज फक्त सत्कृत्य करा व पुढील जन्म सुखात घालवा. त्याचवेळी प्रारब्धाची फळे भोगताना विवेकानं ती सुसह्य होतात असं प्रतिपादन शिवतेज प्रतिष्ठानचे मनोहर इंगळे यांनी केलं आहे. आज अकोला जिल्हा कारागृह येथे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठलराव जाधव सर यांच्या प्रेरणेतून शांतीदूत परिवार व शिवतेज प्रतिष्ठान अकोला यांच्यामार्फत बंद्यांना जीवन जगण्याची कला याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी शांतीदूत परिवाराचे श्री मनोहर इंगळे शर्मा तायडे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये संस्थापक इंगळे मनोहर इंगळे यांनी मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी बंद्यांना जीवन जगण्याची कला, जीवनामध्ये कसे जगायचे, कसे राहायचे, चांगले कर्म केले तर चांगले फळ भेटते, वाईट कर्म केले तर त्याचे परिणाम वाईटच होतात, त्यामुळे जीवन जगताना अत्यंत चांगल्या प्रकारे जगले पाहिजेत, आपल्या चांगल्या कामाचे फळे आयुष्यामध्ये चांगलेच भेटून त्याचा चांगलाच परिणाम होतो अशा प्रकारे मार्गदर्शन केले. मोक्ष न मागता भगवंताच्या इच्छेने येणार असेल तर पुन्हा आनंदाने जन्म घ्यायची तयारी शुद्ध भावाने करणार असल्याचं मत कैद्यांनी व्यक्त केलं. आज अकोला जिल्हा कारागृह येथे शिवतेज प्रतिष्ठान यांच्या वतीने जो कार्यक्रम घेण्यात आला, धर्मशाळा, जसं याच्यामध्ये सांगण्यात आलं, मनोहरराव जिंगळे यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं जीवनामध्ये कसं जगावं आणि जीवनामध्ये आपण कर्माचे फळ जे मिळते, चांगले कर्म केले चांगले फळ मिळेल, वाईट कर्म केले वाईट फळ मिळेल, फळे चुकणारच नाही. म्हणजे जीवनामध्ये खरोखर चांगलं जगून काहीतरी चांगलं घडवावं याच्यामधून या कार्यक्रमात आम्हाला शिकण्यास